हा देश भारतीय तत्वज्ञानाने पोचला गेलेला आहे. भारताने विश्वकल्याणकारी संकल्प सोडले, पण या भारतामध्ये सीएला विरोध करणारी, एनआरसीला विरोध करणारी एक अशी अनवरस संतती निर्माण झाली आहे, अनवरस संतती जी भारताचा पुन्हा एकदा पाकिस्तान करू पाहते आणि उजळ माथ्याने छाती ठोकून शुगर कोटेड लँग्वेजमध्ये भारतीयांची फसवणूक केली जाते. भारतीय जाती प्रांतात वर्णात भाषेत विभागले जात आहे आणि रोहिंग्या मुसलमानांना नागरिकत्व द्या, 5 कोटी बांगलादेशी लोकांना घुसखोरांना नागरिकत्व द्या मानवी नियमांनी, पण मानवी नियमांनी या देशाचा पाकिस्तान झाला नाही आहे. धर्मांध जिहाद्यांनी या देशाचा पाकिस्तान केला आहे. धर्मांध जिहाद्यांनी या देशाचा अफगाणिस्तान झाला आहे. धर्मांध जिहाद्यांनीच पूर्व बंगालचा बांगलादेश केलेला आहे आणि धर्मांध जिहाद्यांनीच पीओके नावाचं एक धुमस्त भारतीय अंग खंडित केलेलं आहे. उरलेला काश्मीर सुद्धा धुमस्त आहे. 2014 नंतर नरेंद्र मोदी नावाच्या महापुरुषाचा उदय झाला नसता तर आपल्या भारतीयांना भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं. आणि जो नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने सीए कायदा आलाय, जो पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे पूर्वीच्या भारताचे खंडित इस्लामिक देश झालेले आहेत, तिथे गैर मुसलमान असल्यामुळे हिंदू शीख जैन बुद्ध पारशी आणि ख्रिश्चन या समूहांच्या कत्तली उडतायत नॉन मुस्लिम्स असल्यामुळे, कारण ते इस्लामिक नेशन म्हणून त्यांनी निर्माण केलेले आहेत. एवढं ढळढळीत नग्न सत्य असताना सुद्धा सीए मध्ये पुन्हा मुस्लिमांना सामावून घ्या आणि मुस्लिमांना पाकिस्तानी बांगलादेश आणि अफगाणी मुस्लिमांना सुद्धा नागरिकत्व द्या. ही जी लबाडी आहे, ही जे षडयंत्र आहे जिहादी अतिरेक्यांचं, हे AK-47 घेऊन देणार आहे एक अजमल कसाब किंवा एक अफजल गुरु आपल्या धोकादायक नाही आहे. निशस्त्रपणे संख्येचं असंतुलन साधून या भारताचं इस्लामीकरण करण्याचा जो धार्मिक जिहाद आहे, उन्माद आहे, त्यापासून भारतीय समाजाला सावध करणं आणि हिंदू मधल्या जाती वर्ण भाषा प्रांत पंथांमध्ये विभागला गेलेला निष्पाप हिंदूला स्वतःच्या मुळाशी एकनिष्ठ करण्यासाठी हिंदू राष्ट्र सेना कार्यरत